किती यम्मी दिसते ना हे। टेस्टी झाले। नमस्कार, मी वैदेही लाड। तुम्हा सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण बनवणार आहोत आंब्याचं श्रीखंड, म्हणजे आम्रखंड। आम्रखंड बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे 1/2 किलो चक्का, 1 वाटी आम्र, 1/2 वाटी बारीक केलेली साखर, थोडीशी वेलची पूड आणि हे थोडे बारीक केलेले ड्रायफ्रूट। आपण प्रथम एका बाउल मध्ये चक्का ऍड करूया। आंब्याचा रस पण आपण ऍड करूया। आता आपण 1/2 वाटी साखर ऍड करूया। आता थोडीशी वेलचीची पूड, हे सर्व मिश्रण मिक्स करूया। आता आपल्याला चांगलंस मिक्स करून घ्यायचंय। कसं मस्त पैकी मिक्स झालेलं आहे। असंच मिक्स करून घ्यायचं तुम्ही सुद्धा। आणि आता मार्केटमध्ये भरपूर आंबे आहेत, म्हणून तुम्ही ही रेसिपी घरी करून बघा। आता आपलं आम्रखंड तयार झालेलं आहे। आपण याच्यावर गार्निश ड्रायफ्रूट्स टाकूया। आता आपलं हे आम्रखंड तयार झालेलं आहे। तुम्ही पण हे घरी ट्राय करा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू।